आज आपण आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलवर गोगलबाई बारशाला जातात हा पाठ बघणार आहोत। तर बाबासाहेब मिहीर पगार यांच्या आवडीचा हा पाठ आहे। त्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये गोगलगाई बारशाला जातात हा पाठ अपलोड करण्याची विनंती केली आहे। तर सुरू करूयात। सकाळ झाली, गोगलबाई उठल्या, आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या, सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या। तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली। तिला पाहून गोगलबाईंनी विचारले, काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले? चिऊताई म्हणाली, मी आले आहे बोलावणे करायला। उद्या की नाही माझ्या बाळाचे बारसे आहे, मुद्दाम तुम्हाला सांगायला आले आहे। नक्की यायचं बरं का? आणि हे पहा, लवकरच निघा जरा, म्हणजे वेळेवर पोहोचाल। बरं आहे, येऊ मी। अच्छा, असे म्हणून चिऊताई दुसरीकडे बोलावणे करायला लगेच भुरकून उडून गेल्या। दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकर उठल्या, घाईघाईने तयार झाल्या आणि लगबगीने निघाल्या। बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही वाढवण्याचा बराच प्रयत्न केला। खूप खूप वेळ झाला, सगळी सकाळ गेली, दुपार झाली, दुपारही गेली, संध्याकाळ झाली, तरी चिऊताईचे घर काही येईना, लांबूनही ते दिसेना। पण घर येई तोपर्यंत चालायचे, बारसे चुकवायचे नाही, असे ठरून त्या चालतच राहिल्या। शेवटी एकदाचे दूर अंतरावर गोगलबाईंना चिऊताईचे घरटे दिसू लागले। चिऊताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती, खूप गडबड चालली होती। गोगलबाईंना आनंद झाला, त्यांना वाटले मंडळी दिसत आहेत, धावपळ चालू आहे, म्हणजे बारसे उरकले नव्हते खास। चिऊताईंची अगदी धांदल उडून गेली होती। समारंभाला खूप मंडळी आलेली दिसत होती। मैनाराणी आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचे स्वागत करत होत्या। पोपटदादा त्यांना प्रेमाने फांद्यावर बसवत होता। साळुंकी मावशी गुलाबाच्या पाकळ्यातून सगळ्यांना मध प्यायला देत होत्या। कावळे काकू सारखी आपली मान इकडे तिकडे करून हवे नको ते पाहत होत्या। फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे उगीच मिरवत होती। शेवटी एकदाच्या हशूष करत गोगलबाई घरट्यापाशी पोहोचल्या। धापा टाकत म्हणाल्या, पहा चिऊताई, आले की नाही बाई वेळेवर बारशाला? यावर जमलेली सगळी मंडळी खो खो हसू लागली। त्यांच्या या हसण्यामुळे बिचाऱ्या गोगलबाई अगदी गोऱ्या मोऱ्या झाल्या। मग चिऊताईंनी त्यांना म्हणाल्या, आहो गोगलबाई, बारसे कुठले? ते तर मागेच झाले, आज माझ्या बाळाचे लग्न आहे। बरे झाले तुम्ही बारशाला निघालात, म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोहोचलात।